पाऊस पडला आणि मांजर सुंबात केज रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे सुरू झाले बेहाल। प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनो कधीपर्यंत गप्प राहा। निसर्गापुढे आम्ही काय करू शकतो? एचपीएम कंपनीकडून सर्वांना उत्तर। नद्यांमध्ये भरभरून पाणी आलं आणि पाईपातून पाणी बसेना म्हणून रस्त्यावरून शेतकऱ्यांच्या शेतातून रहिवाशांच्या घरातूनही पाणी वाहिले, परंतु प्रशासकीय यंत्रणेला ना जाग आली ना एचपीएम कंपनीला। एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली, दुसरीकडे घरात पाणी घुसून घर पडले, तिसरीकडे ट्रक फसला, तर चौथीकडे रस्त्यावरती ट्रक अक्षरशः पलटी झाला। परंतु त्या ठिकाणी ना प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी पोहोचले ना एचपीएम कंपनीतील कर्मचारी। या अशा बीड जिल्ह्यातील चाललेल्या भोंगळ कारभाराला आता वाचा कोण फोडणार हा प्रश्न उपस्थित होतो। अनेक वेळा मीडियाने हा प्रश्न उचलला, मात्र मूक घेऊन गप्प बसलेली प्रशासकीय यंत्रणा कधी जागी होणार हा प्रश्न अजूनपर्यंत उपस्थित होतो आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मांजर सुंबात केज या रस्त्याचं एचपीएम ही कंपनी काम करते, मात्र अतिशय अनियोजित आणि अतिशय ढिसाळ असा कारभार या कंपनीचा आहे। यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि नदी नाल्यातून पाणी वाहू लागले। यानंतर पुलाच्या वरतून पाणी वाहायला लागल्यानंतर पुलामध्ये छोटे पाईप टाकल्यानं पाणी न बसल्यानं शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी घुसले आणि अक्षरशः शेतकऱ्यांची शेतातील पिके वाहून गेली। तर दुसरीकडे पाणी नदीतून न बसल्यानं पुढे अडवणूक झाल्यानं पाण्याची, दुसरीकडे एका व्यक्तीच्या घरात पाणी घुसलं आणि त्या व्यक्तीला अक्षरशः लहान लहान मुलं घेऊन तब्बल एक तास संघर्ष करावा लागला, मात्र अखेर त्या व्यक्तीचं घर देखील ढासळलं। तिसरीकडे मांजर सुंब्याच्या जवळ असलेल्या गवारी फाट्यावरती एक ट्रक अक्षरशः पलटी झाला। त्या ठिकाणी सुद्धा प्रशासकीय यंत्रणा किंवा एचपीएम कंपनीतील कर्मचारी पोहोचले नाहीत। चौथीकडे इळंब घाट या ठिकाणी असलेल्या पुलावरती एक तास अगोदरच पूल चालू करण्यात आला, मात्र त्या ठिकाणी देखील एक 10 टायर ट्रक फसला। याकडेही ना अधिकाऱ्यांनी ना एचपीएम कंपनीनं लक्ष दिलं। अतिशय ढिसाळ अशा पद्धतीचा हा कारभार चालू आहे। यामुळे आज प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानं बेहाल झालेले पाहायला मिळाले। परंतु आता मूक घेऊन गप्प बसलेली प्रशासकीय यंत्रणा या कंपनीवरती काय कारवाई करते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल। तर दुसरीकडे एचपीएम कंपनी कामामध्ये कधी बदल करणार हा देखील आता आक्रोश नागरिकांमधून समोर येतोय। येत्या काही काळांमध्ये जर कंपनीने कामामध्ये सुधारणा केली नाही तर रस्त्यावरती नागरिक उतरण्याची शक्यता आहे, याबरोबरच अनेक ठिकाणी मोठी हानी होण्याची देखील शक्यता आहे। सध्या आपण बीड तालुक्यातील मांजर फाटा आणि मांजर सुंब्याच्या मध्ये असणाऱ्या एका नदीच्या पुलावरती आहोत। या पुलावरती यापूर्वी देखील एक 10 टायर ट्रक बसला होता, यानंतर काही वेळ एचपीएम कंपनीनं लक्ष न दिल्यानंतर तो ट्रक नदीमध्ये कोसळला होता आणि तीच ही नदीचा पूल आहे ज्या ठिकाणी एचपीएम कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचं काम करते, मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि अनियोजित असं कामकाज असल्यामुळं या ठिकाणी आज पाऊस पडल्यानं मोठा पूर आला होता आणि या पुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची तारांबळ उडाली, याबरोबरच आजूबाजूच्या शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेल्यानं शेताच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। कारण या नदीच्या पुलावरती कुठल्याही प्रकारे पाणी पुढे निघून जाण्यासाठी उपाययोजना केल्या गेलेल्या नाही आहेत। यापूर्वी देखील या ठिकाणच्या नागरिकांनी एचपीएम कंपनीला अनेक वेळा या ठिकाणी पाईप टाकण्याची मागणी केली होती, मात्र या ठिकाणी पाईप न टाकल्यानं या नदीच्या बाजूलाच असलेल्या एका घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घुसलं होतं आणि संपूर्ण पूर चालू असताना त्या घरामध्ये तब्बल अर्धा ते एक तास पाणी वाहत होता आणि यामधील घरातील सामान देखील काही वाहून गेलेलं आहे, तर या घराची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड देखील झाली आहे। मात्र या ठिकाणी अद्यापर्यंत एचपीएम कंपनी किंवा प्रशासनातील लोक या ठिकाणी आलेले नाही आहेत। माझ्या घरात आज पाणी शिरलेलं आहे, तर एचपीएम कंपनीला मी सारखं सांगून मी त्यांना काही लक्ष दिलं नाही। माझ्या घरात आज गुडघ्या इतकं पाणी साचून माझी एक भिंत कोसळली, त्याचं काहीतरी त्यांना बघावा, त्यांना अनेक वेळा मी सांगितलं,
त्यांच्या काय लक्षात आलेलं नाही।